अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील धारीवाल कॉलेजच्या ठिकाणी वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रानभाज्या महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए आर पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात एकूण 28 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता, तर 19 विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रकार, उपयोग, शास्त्रीय नाव, उपलब्धता, फायदे याबद्दल या विद्यार्थ्यांनी माहिती दिली। तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी सदर रानभाज्यांच्या पाककृतीबद्दलची माहिती व मान्यवरांनी सदर पाककृतीचा आस्वादही घेतला। या रानभाज्या महोत्सवामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले। कसली भाजी ती? घरच्या शेतातली आणली का? काय काय घटक सांगत आहेत? जोरात बोल बेटा। शेतामध्ये खूप वजन आहे। एक मिनिट, प्रामुख्याने शेतामध्ये सापडतो, याचं बॉटनिकल सेलोस या जे आहे, या भाजीमुळे, या भाजीचं सेवन केल्यामुळे आपल्याला अनेक रोगांपासून आपला बचाव होतो, तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते व मधुमेह या आजारा मधुमेह या आजारापासून सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो। बॉटनिकल नेम मोरिंगा ऑलिफेरा आहे। तर फॅमिली मोरिंगेसी आहे। शेवगा आपल्या सर्वांना माहिती आहे की शेवग्यामध्ये किती पोषण तत्व असतात। आपण शेवग्याच नाही तर शेवग्याच्या पाने, त्याचे फुलं, यातसुद्धा पोषण तत्व असतात। जसं की मी जी शेवग्याच्या पानांची भाजी तयार करून आणलेली आहे, त्यामध्ये व्हिटॅमिन B1, B2, B3 आणि व्हिटॅमिन C सुद्धा आहे। आणि हे याचे फायदे असे आहेत की
आपल्या आपण जर भाजी खाल्ली तर आपल्या त्वचा आपली त्वचा मुलायम असते आणि आपले केससुद्धा चांगले असतात. या भाजीचे जे हे जे पानं आहेत शेवग्याचे पानं यांचं जर आपण पेस्ट बनवून आपल्या डोक्यावर लावलं तर आपल्या डोक्यामध्ये जर कोंडा असेल तर तोही तोही निघू शकतो. धन्यवाद. स्कॅनाविनस आहे आणि याच्यापासून आपल्याला आयन आणि आयन आणि फॉलिक ॲसिड मिळतं आणि याचा फायदा असा आहे आपल्या हे आपल्या केसांसाठी आणि डोळ्यांसाठी महत्त्वाचं असतं आणि हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. फायबर आणि कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असतो. व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमपासून कर्करोग आणि हृदयरोगापासून मुक्त होतात. त्याच्यामुळे वजनसुद्धा कमी होते. या भाजीचे नाव आहे आमची भाजी. ही भाजी शेतामध्ये मिळते. या भाजीचं पौष्टिक गुणधर्म आहे एरिया हायपोरेट्री फॉर्मिंग. या भाजीचा लहान मुलांसाठी अत्यंत उपयोग होतो. या भाजीचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. स्त्रियांसाठी सांधेची किंमतीसाठी या भाजीचा भाजी करता का भाकरी पण करून घेतो आपण आंबाडीच्या भाजीचे महत्त्व सांगा. शरीरातील वाढलेला रक्तदाब ह्या भाजी खाल्ल्यामुळे कमी होतो. वजन नियंत्रित असल्यामुळे केसांना पण याचा फायदा होतो. ह्या भाजीचे भाकरी पण बनतात आणि पराठे पण बनवू शकतो. मी भाजी तुरीची डाळ करून बनवू शकतो. बॉटनिकल नेम टिलिस्मा बॉलिड आहे. हिचं मेडिकल यूज थोडं होतो. अस्थमा, सर्दी, खोकला, त्वचा विकासाठी सुद्धा उपयोगी आहे. मी कटुरल्याची भाजी बनवली आहे. त्या कटुरल्याच्या भाजीचं बॉटनिकल नेम आहे मोमोडिका डायोलिका. वर्निक्युलर नेम आहे कटुरले. त्याची फॅमिली आहे कुकुरबिटेसी. बेनिफिट्स आहे गर्भवती महिलांसाठी उपयुक्त ठरते. उपयुक्त ठरते. वृद्धत्वविरोधी काम करते. दृष्टी सुधारते. जास्त घाम येणे कमी करते. पचन संस्थेला समर्थन देते. त्यामध्ये न्यूट्रियन्स आहे फायबर, हायड्रोकार्बोस, हायड्रो रेसी, कॉपर, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, सोडियम इत्यादी. सर्व प्राध्यापकांनी आणि विशेषतः बॉटनीचे मॅडम जे आहे गावित मॅडम त्यांनी रान भाज्या महोत्सव साजरा केलेला आहे आपल्या इथे. जवळजवळ या महोत्सवामध्ये 28 मुलांनी भाग घेतला आहे आणि त्यांनी सर्व पालेभाज्या ज्या आपल्या ज्या रानामध्ये मिळतात आपल्याला रानातल्या भाज्या आणून स्वतः त्यांनी काल तयार करून त्यांच्या हाताने स्वयंपाक करून तो इथं आणलेला आहे. आणि आम्ही सकाळी सर्व प्राध्यापक मंडळी आमचे सगळे सिनियर स्टाफ असेल, आमचे सायन्सचे सर्व प्राध्यापक असतील, आपले एसएलसी सर असतील, किरण पाटील असतील, सर्वांनी आम्ही प्रत्येकांची टेस्ट घेतले आणि आम्हाला असं वाटलं आणि जाणवं सुद्धा झाले आम्हाला की बा असं पालेभाज्या आपण रोज आपल्या आयुष्यामध्ये खायला पाहिजे. कारण जनरली आता फास्ट फूड जर मनात आलेलं आहे आणि आपण जर सगळ्यांचं लाईफ जे आहे ते एकदम फास्ट झालेलं आहे त्यामुळे अर्ली ॲज पॉसिबल जे असेल ते आपण खाण्याचा प्रयत्न करतो. पण ते एकदम चुकीची पद्धत आहे. कारण आपण पालेभाज्या खाल्ल्या तर सगळ्यांनी सांगितलं आपलं त्याचे बेनिफिट्स काय ब्लड प्रेशर आहे. कारण आजकाल असे आजार झालेले आहे माणसाला, मोठमोठे आजार आहे, ब्लड प्रेशर आहे, बी पी आहे, शुगर आहे, प्रत्येकाला आहेच काही ना काही. पण आपण जर सगळ्या व्यवस्थित जर आपण आपला आहार जर कंट्रोल केला आणि पालेभाज्यांचा जर आपल्या लाईफमध्ये जर उपयोग केला तर आपले जे होणारे आजार आहे त्यापासून आपण नक्की संरक्षण करू शकतो. होणारी गोष्ट आपल्याला माहीत नसते काही, पण प्रिकॉशन घेणं आपलं काम असतं. तर ते
हा जो उत्सव आहे आणि तो महोत्सव साजरा केला आहे पोटणीचे मॅडम गावित मॅडम आणि सर्व आमच्या साठे मॅडम असतील वरचे मनोजकर असतील पी एस महाजन असतील सर्वांनी त्यांना मदत केलेली आहे आणि हा जो कार्यक्रम आहे दरवर्षी तर नाही पण आम्ही ह्याच वर्षी एकदम उत्साहाने साजरा केलेला आहे. आतापर्यंत फक्त आम्ही नाव ऐकलं होतं की रान भाजी महोत्सव काय असतो कारण नंदुरबार वगैरे एरिया असेल किंवा आदिवासी एरिया असेल धडगाव वगैरे तिथं नेहमी तो मोठ्या प्रमाणात साजरा केला होतो. यावर्षी बहुतेक जळगावला पण आपल्या झालेला होता उत्सव रान भाजी महोत्सव त्याचीच आम्ही कॉपी करून त्यांचाच त्यांच्यापासूनच मार्गदर्शन घेऊन आम्ही आमच्या कॉलेजमध्ये केला प्रयत्न केलेला आहे आणि तो सर्व यशस्वी झालेला आहे असं मी तुम्हाला सांगतो. नमस्कार. आज वनस्पती विभागाच्या वतीने हा जो रानभाज्या महोत्सव साजरा केला गेला त्याबद्दल सर्व विद्यार्थिनी प्राचार्य नंतर विभाग प्रमुख गावित मॅडम या सगळ्यांचं मी मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करते आणि खूप छान प्रतिसाद ह्या कार्यक्रमाला मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी उत्साहाने याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत यात सगळ्यांनी सहभाग घेतला आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार. आज दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी आम्ही वनस्पती शास्त्र विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. दैनंदिन जीवनात आपण जर बघितलं की रानभाज्या म्हटलं तर ज्या शेतामध्ये कल्टिवेट केल्या जात नाहीत आणि त्याच्या व्यतिरिक्त मिळणाऱ्या काही पर्टिक्युलर सीझनमध्ये मिळणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या. आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण इतकं बिझी झालेलो आहोत की आपण फास्ट फूडकडे आपलं लक्ष जास्त जातं आणि त्याच्यामुळे आपल्या हेल्थला खूप नुकसान होत असतं. आणि ह्या दृष्टीमध्ये जर आपण बघितलं तर रानभाज्यांकडे आपलं खूपच दुर्लक्ष होत गेलं होत जात आहे हळूहळू. आणि अशा ह्या रानभाज्या आपल्यासाठी किती आरोग्यदायी आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्याचा उपयोग केलाच पाहिजे. वर्षातनं एकदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या भाज्या आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या दिवसांमध्ये आपण यांचं सेवन अगदी आवर्जून केलं पाहिजे. आणि ह्याची सगळी माहिती सगळ्या प्राध्यापक वृंद असतील सगळे कॉलेजचे स्टुडंट असतील इतर सगळ्यांना पोहोचवण्यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. आणि ह्याच्यात आमच्या विद्यार्थ्यांनी खूप उत्स्फूर्तपणे भाग घेऊन वेगवेगळ्या भाज्यांचे महत्त्व त्यांचे बेनिफिट्स त्यांचा बॉटनिकल सोर्स सायंटिफिक माहिती त्याच्या रेसिपी ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी खूप छान केलेलं आहे. मी माननीय प्राचार्यांचे आभार मानते विभागातर्फे सगळ्या विद्यार्थ्यांतर्फे त्यांनी त्यांचा नेहमी आम्हाला सपोर्ट असतो आणि सगळ्या प्राध्यापकांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते की सगळ्यांनी आम्हाला खूप गायडन्स केलं आणि सपोर्टसुद्धा केला आणि विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करते. धन्यवाद. आत्ताच येऊ घातलेल्या नवीन एज्युकेशन सिस्टीम न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा एक नवीन प्रकार त्याचा ॲड झालेला आहे की ज्यामध्ये भारतीय सांस्कृतिक वसा किंवा संस्था ज्या आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा एक ज्याच्यामध्ये प्रकार आहे. आणि आज आपल्या याच्या दैनंदिन जर आपण जर पाहिलं की ह्या रानभाज्या ज्या काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या आहेत की ज्या अत्यंत पौष्टिक आहेत आणि म्हणून या नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना या रानभाज्यांचं महत्त्व कळावं आणि त्या कशा पोषक आहेत त्या कशा सेंद्रिय आहेत याचं महत्त्व त्यांना कळावं या उद्देशाने हा उपक्रम विज्ञान विभागातून बॉटनिकच्या विभागातून हा केला गेलेला आहे आणि विद्यार्थी त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्या सर्वांचं धन्यवाद. आज तुमच्या शाळेमध्ये रानभाज्यांचा महोत्सव साजरा करण्यात आला त्याबद्दल काय सांगशील? आज आमच्या वनस्पती विभागातर्फे रानभाज्या महोत्सव आयोजित करणारा आम्हाला खूप आज नवीन नवीन भाज्यांची माहिती मिळाली त्याचे इन्ग्रेडियंट्स माहीत पडले त्याचे बेनिफिट्स माहीत पडले आणि त्या भाज्या चवीला नेमक्या कशा असतात. आपण दैनंदिन गोदामध्ये प्रत्येक दिवस तरेतरेच्या भाज्या खात असतो पण आज रानातून मिळणारी एखादी नवीन भाजी कशी लागते किंवा ती कशी बनवली जाते हे आज आम्हाला माहिती पडलं. आणि खूप छान कार्यक्रम झाला. सर्व शिक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला मुलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम घडवून आणला म्हणून गावित मॅडमांचे आभार मानते आणि त्याला परमिशन दिली आमच्या प्रिन्सिपल सरांनी त्यांचे पण मी आभार मानते. या अगोदर अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला होता का तुमच्या कॉलेजमध्ये? याच्या अगोदर म्हणजे झालेला नाही आहे. हा फर्स्ट टाईम झाला आणि झाला तर खूप चांगला झाला सर्वांना खूप आवडला. असे पदार्थ खात आहोत जसे की हॉटेलमधले पदार्थ पण ते आपल्या शरीरासाठी खूप प्रमाणात घातक असतात त्यामुळे आपण सहसा हिरव्या पालेभाज्या खायला हवं. मग हिरव्या पालेभाज्या म्हटल्या की आपण जातो आणि मार्केट म्हटल्या पालेभाज्या आणतो पण या वेगळ्या आणि अर्थात आपल्या शेताकडे मिळणाऱ्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या इथे जमलेल्या विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांना माहिती होतं की आपल्या इथे आपल्या शेतांमध्ये इतक्या छान प्रकारच्या भाज्या मिळतात असं नाही कारण की आपण कधी शेताकडे इतकं निरीक्षण करून पाहिलेलंच नसतं. तर आज जो कार्यक्रम झाला आज दिनांक 25 आणि आपण इथे खूप मोठ्या संख्येने त्या कार्यक्रम पाहिला आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं की
किती छान छान प्रकारच्या भाज्या आणि त्याच्यापासून बनवल्या रेसिपी आपण पाहिल्या. तर आपण सर्वांनी त्या भाज्या घरी जाऊन आपल्या मम्मीला वगैरे सांगायचं आणि खायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक काम करा, तुमच्या बाजूच्या मुलीला विचारा की तुम्हाला आवडणारा पदार्थ कोणता. त्याच्यामधला 10 पैकी 5 लोक तरी सांगतील की मला मॅगी आवडते. कदाचित इतक्या भाज्या तुम्ही इथं बघितल्या त्या तुम्ही कधी खाल्लेल्या नसतील. सर मॅडम खूप धन्यवाद हा कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल आणि आम्हाला सहभागी करून घेण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.